आहे कुरुंदवाडमधील दत्त मंदिर, श्रीपाद श्री वल्लभांचे निद्रास्थान। कुरुंदवाड गाव नरसोबावाडीपासून अवघ्या 2 किलोमीटरवर आहे। कुरुंदवाड गावाचं पूर्वीचं नाव कुरवपूर होते। गुरुचरित्रामध्ये ज्या कुरवपूरचा उल्लेख झाला आहे ते हेच। हे देऊळ जवळपास 500 वर्ष जुनं आहे आणि मंदिरातील पादुकाही साधारण त्याच काळातील। कथेप्रमाणे आज ज्या जागेत हे देऊळ उभे आहे तिथे आधी शेत होते। एक दिवस शेतकरी शेतात आला, त्याने कुदळ्याने काही घाव मातीत मारले आणि तेवढ्यात जमिनीतून आकाशाकडे एक रक्ताची चिळकांडी उडाली। त्याने त्या भागातील जमीन साफ केली आणि त्याला या दगडी पादुका सापडल्या। आजही पादुकांकडे निरखून पाहिल्यास त्या प्रकारचे घाव दिसून येतात। असे सागवानी लाकडाचे सुरेख बांधकाम आजकाल कुठे पाहायला मिळते। पादुकांची सकाळी आणि संध्याकाळी नित्यनियमाने पूजा केली जाते। पुजाऱ्यांची वर्षिली वर्षाआड बदलली जाते। या वर्षी माझ्या मामाकडे व आजोबांकडे वर्षिली आहे। उन्हाळ्याच्या काळात चंदनाचं गंधलेपण पादुकांना केले जाते। या 3 पालख्या विशेष करून बनवल्या आहेत। या 3 पालख्यांचा आकार काही प्रमाणात वेगळा आहे। याला पंचायतन असे म्हणतात। प्रत्येक देवळाच्या पाठीमागील बाजूस पंचायतन असते। ही ठकार महाराज यांची समाधी आहे। ही उत्सव मूर्तीची खोली आहे। काही दिवसांपूर्वी झालेल्या दगडांच्या पडझडीमुळे उत्सव मूर्ती बाहेर मंडपामध्ये ठेवण्यात आली आहे। हे आहे स्वयंपाकघर। पूर्णपणे दगडी बांधकाम असलेल्या या स्वयंपाकघराचा उपयोग दत्तजयंती उत्सवात प्रामुख्याने केला जातो। या भागात पूर्वी विहीर होती, पण काही वर्षांपूर्वी ती बुजवण्यात आली। हे पिंपळाचं झाड 600-700 वर्षांपूर्वीच आहे।
लोखंड पितळ धातूमध्ये घडवलेली ही महाराजांची उत्सव मूर्ती आहे। पादुकांची महापूजा तसेच अभिषेक केला जातो। ओम सहना भवतु सहना भवतु सह वीर्यं कुर्वावहे तेजस्विना अवधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। पूजेच्या पाडव्याच्या दसऱ्याच्या कार्तिक पौर्णिमा आणि दिवाळीच्या दिवशी पालखी सोहळा असतो। दत्तांची अनेक पदे या सोहळ्यादरम्यान म्हटली जातात। दत्तजयंतीच्या दिवशी महापूजा, लघुरुद्र कीर्तन, दत्तजन्म सोहळा आणि पालखी इत्यादी कार्यक्रम पार पाडले जातात। सध्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम चालू आहे। हा त्याचा आराखडा आहे। या कामासंबंधी देणगी देण्यास इच्छुक असाल तर या नंबरवर संपर्क साधा। मंदिराचे लोकेशन, जीर्णोद्धारासंबंधीची माहिती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे। तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।